तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली. ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं केसरकरांनी जाहीर केलंय. तर लवकरच माझा वारसदार ठरवणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच लवकरच वारसदार ठरवणार असल्याचं केसरकरांनी म्हटलंय. म्हणजे खरोखरच ही शेवटची निवडणूक माझी आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राजकीय वारसदार तयार व्हायलाच लागेल, म्हणजे पक्षाचासुद्धा, नुसतं ह्याचा नाही. मग तो सेना भाजपचा कोणाचा असेल ते त्यांचं ते ठरवतील आणि त्याच्यामध्ये तो माझा वारसदार नाही, तो पक्षाचा वारसदार आहे, म्हणजे पक्षाचा पुढचा होणारा उमेदवार असणार वारसदार म्हणण्यापेक्षा. आणि ते त्या त्यावेळेचे लोक आणि त्या त्यावेळेची परिस्थिती ठरेल. मी तुम्हाला जे काय सांगतो ते मी स्पष्टपणे सांगतो. संजीव परबना जे मी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं ते मी त्या काळात सांगितलेलं होतं, 100% सांगितलेलं होतं. हां.